नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा डिप्लोमा इन फार्मसी अर्थात डी फार्म पूर्ण झाला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसाठी फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. लक्षात ठेवा, तुमची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे अर्थात ज्याला आपण तात्पुरती गुणवत्ता यादी म्हणतो, ती अवेलेबल झालेली आहे. त्यानंतर आता तुम्ही त्याच वेबसाईटवरती तुमचा प्रोविजनल मेरिट स्टेटस आहे तो चेक करू शकता. त्याशिवाय बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही डॉक्युमेंट पेंडिंग आहे, त्या संदर्भात तुमचे जे डाऊट्स आहेत त्याबाबत या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. त्या चुका कशा पद्धतीनं दुरुस्त करायच्या आणि ग्रिव्हियन्स कशा पद्धतीनं अपलोड करायच्या, या ठिकाणी तुम्हाला सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती यायचं आहे. सी ई टी सेलच्या वेबसाईटवरती ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला अर्थात अंडर ग्रॅज्युएटमध्ये, त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट सेकंड इयर बी फार्म हा जो ऑप्शन आहे त्या पोर्टलवरती तुम्हाला यायचं आहे. तुम्ही डिरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये मी जी लिंक दिलेली आहे तिथून जाऊन देखील ह्या पद्धतीनं प्रोसेस करू शकता. या ठिकाणी बघू शकता, अंडर ग्रॅज्युएट सेक्शनमध्ये आपल्याला डी एस पी हा ऑप्शन आहे. डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मच्या या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता एक ऑप्शन आहे खाली, व्ह्यू डिप्लोमा प्रोविजनल कॅन्डिडेट मेरिट स्टेटस, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला तुमचा जो काही ॲप्लिकेशन आय डी आहे तो फिल करायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आहे ती टाकायची आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. तुम्हाला तुमचा प्रोविजनल मेरिट स्टेटस आहे तो पाहता येणार आहे. किंवा मगाशी मी दुपारी एक व्हिडिओ टाकलेला, त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्ही त्या पी डी एफ फाईलमध्ये तुमचं जे काही प्रोविजनल मेरिट स्टेटस आहे तो बघू शकता किंवा अशा पद्धतीनं इथं तो प्रोविजनल मेरिट स्टेटस व्ह्यू करू शकता. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता हा प्रोविजनल मेरिट स्टेटस व्ह्यू केल्यानंतर बऱ्याच जणांनी फॉर्म हा त्यांचा ओ बी सीमध्ये भरला असेल किंवा एस ई बी सीमध्ये भरला असेल, मात्र त्यांच्याकडे सर्व डॉक्युमेंट उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त्यांची जी काही कॅटेगरी कदाचित आता ओपन दाखवत असेल, फॉर्म ओपनमध्ये कन्वर्ट झाला असेल, अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे तर लक्षात ठेवा, या ठिकाणी आजपासून ते 8 तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यंत ग्रिव्हियन्स पिरियड असणार आहे, अर्थात याला आक्षेप नोंदवणे म्हणतात. या ग्रिव्हियन्स पिरियडच्या दरम्यानमध्ये तुम्ही तुमचा ग्रिव्हियन्स टाकू शकता. तुम्हाला जो काही चेंजेस करून घ्यायचे आहे, करेक्शन करून घ्यायचे आहे, कोणाच्या नावामध्ये करेक्शन असेल किंवा कोणाच्या कॅटेगरीमध्ये कशामध्ये जे काही तुमचे करेक्शन्स असतील, तर ते तुम्ही ग्रिव्हियन्स टाकल्यानंतर तुमचा फॉर्म अनलॉक होईल, त्यानंतर तुम्ही चेंजेस करू शकता. लक्षात ठेवा, तुमची जर ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनं ग्रिव्हियन्स टाकून तुम्ही करेक्शन करू शकता, ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करू शकता. मात्र जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी हा पर्याय निवडला असेल, एफ सी सेंटर अर्थात सुविधा केंद्रावरती जाऊन तुम्ही फॉर्म भरला असेल, फिजिकली तुमचा फॉर्म व्हेरीफाय केला असेल, तर मात्र तुम्हाला त्या संबंधित एफ सी सेंटरवरती जाऊनच फॉर्ममध्ये करेक्शन करून घ्यावे लागतील. शिवाय जे काही तुम्ही यापूर्वी रिसिप्ट अपलोड केली असेल, पावती अपलोड केली असेल, तर त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला हे सबमिट करायचे आहेत. या ठिकाणी जे मराठा समाजातील विद्यार्थी आहेत ज्यांना एस ई बी सी आरक्षण दिलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आणि त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर फक्त असणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी मुदत दिलेली आहे. बाकी इतर जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना मात्र व्हॅलिडिटी त्यांना दिलेल्या मुदतीत जमा करायची आहे. यापूर्वी तुम्ही जर काही रिसिप्ट अपलोड केली असेल तर त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही दिलेल्या मुदतीत जमा करायचं आहे, अदरवाईज तुमचा फॉर्म ओपनमध्येच राहणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता ग्रिव्हियन्स कसा अपलोड करायचा आहे. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड आहे या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत. या सबमिट केल्यानंतर ॲप्लिकेशन आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डॅशबोर्डवरती एक ऑप्शन दिसणार आहे, तो म्हणजे डॅशबोर्डवरती तुम्हाला सबमिट ग्रिव्हियन्स म्हणून ऑप्शन दिसणार आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही ग्रिव्हियन्सचा टाईप आहे तो सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुमचा ग्रिव्हियन्स हा नॉन क्रिमिलियर रिलेटेड आहे की तुमचा ग्रिव्हियन्स हा काही जण डिफेन्स कॅटेगरीमधले असतात, जसं की ज्यांचे पालक आहेत ते माजी सैनिक असतात, किंवा काही जणांचं कास्ट सर्टिफिकेट रिलेटेड ग्रिव्हियन्स असतो, काही जणांचा व्हॅलिडिटी रिलेटेड ग्रिव्हियन्स किंवा नावामधील करेक्शन संदर्भातला ग्रिव्हियन्स असतो. तर जो काही तुमचा ग्रिव्हियन्स असेल तो ग्रिव्हियन्स टाईप सिलेक्ट करा, त्या रिलेटेड जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील ते अटॅच करा. डिटेलमध्ये खाली डिस्क्रिप्शन लिहा तुमच्या ग्रिव्हियन्सचं काय आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा ग्रिव्हियन्स जो आहे तो सबमिट करायचा आहे. तर जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी डायरेक्ट सेकंड इयर बी फॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा सांगतो, जर तुमचं ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईनच फॉर्मचा ग्रिव्हियन्स टाकून ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करता येतील, बट जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी केली असेल तर तुम्हाला एफ सी सेंटरवरती जाऊनच बाकीची प्रोसेस ही करावी लागणार आहे. थँक्यू.